मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली आज कोल्हापुरातून मूक आंदोलनाला सुरुवात झाली. भर पावसात राज्याच्या विविध भागातून सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींसह कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आजपासून आंदोलनाला सुरुवात केली आहे. या आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून कोल्हापुरातील राजर्षी शाहू समाधीस्थळ इथं मूक आंदोलन करण्यात आलं. आज सकाळपासून शहरात पावसानं हजेरी लावली होती. या परिस्थितीतही छत्री रेनकोट घेऊन मराठा समाजाचे कार्यकर्ते आंदोलनस्थळी पोहोचले होते. सुरुवातीला संभाजीराजे छत्रपती यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधीला पुष्पहार घालून अभिवादन करत आंदोलनाला सुरुवात झाल्याची घोषणा केली. समाजाकडे एक विनंती आहे की कोणीही कुठल्याही परिस्थितीत एकही प्रश्न सगळ्या लोकप्रतिनिधींना कोणी करायचा नाही. हे मूक आंदोलन आहे. आज जर कोण बोलणार ते नुसतं आमदार खासदार आणि मंत्री महोदय बोलतील आणि छत्रपती शाहू महाराज सुद्धा मार्गदर्शन करणार आहेत. सगळ्यांनी शांत राहावं. आम्ही कोणी बोलणार नाही आणि कोणी बोलायचं नाही. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांची या आंदोलनात प्रमुख उपस्थिती होती. त्याशिवाय ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार प्रकाश आबिटकर, चंद्रकांत पाटील, राजू आवळे, ऋतुराज पाटील, प्रकाश आवाडे, युवराज मालोजीराजे छत्रपती यांच्यासह इतर सर्व नेत्यांनी हजेरी लावली होती. दुपारी 1 वाजता राष्ट्रगीतानं या आंदोलनाची सांगता झाली. त्यानंतर राज्यातील सर्व मराठा संघटनांच्या समन्वयकांबरोबर संभाजीराजे छत्रपती यांनी बैठक घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरवली.